विद्या प्रतिष्ठान या कॉलेजचा आहे, त्याचे फोटो काय सोशल मीडियावर कोणाचे फडणवीसांच्या सोबतचे फोटो या गुन्हेगारासोबत व्हायरल झालेले आहे. व्हायरल कशाला? हे पहा, हे पहा. आणि आजही तो भाजपचा पदाधिकारी आहे, आजही तो नाशिकमध्ये भाजपचा पदाधिकारीच आहे. आता भाजपच्या पदाधिकाऱ्यानं नाशिकमधल्या आपल्या राजकीय इतर पक्षाच्या सर्व पक्षीय सहकाऱ्यांसाठी एखादं जेवण आयोजित केलं असेल तर आपली परंपरा आहे तिथे जाणं, बसणं, चर्चा करणं, ठीक आहे. त्याच्यामुळे जी काय भाजपमधले जे काय सलीम कुत्ताचे सहकारी जे का प्रश्न विचारत आहेत त्याने आधी आपल्याकडे पाहावं, एक बोट स्वतःकडे आहे ते पाहावं. साहेब, विद्या प्रतिष्ठान या कॉलेजसाठी 25 कोटी रुपयांची देणगी दिल्याबद्दल शरद पवार यांनी आभार मानले यांचं कौतुक. मग त्यात नाही, त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे? नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न का पडावा? अशा अनेक शैक्षणिक संस्था ना उद्योगपती देणग्या देत असतात. गौतम अडाणी यांच्या संदर्भात काही लोकांची आता आमची मतं आहेत ना धारावी संदर्भात, आम्ही त्यांच्याविरुद्ध मोर्चा काढला. तो मोर्चा यासाठी काढलेला आहे की ज्या अटी शर्तींवर त्यांना तो प्रोजेक्ट दिलेला आहे तो काही मुंबईसाठी, मुंबईच्या भविष्यासाठी योग्य नाही, ही आमची भूमिका आहे. आता पवारसाहेबांच्या संस्थेला त्यांनी देणगी दिली असेल त्याच्यामध्ये आम्हाला आक्षेप घ्यायचं काय कारण आहे? हां, गौतम अडाणींनी प्रधानमंत्री केअर फंडाला देणगी दिलेली आहे, इतर काही संस्थांना देणग्या दिलेल्या आहेत. मग सगळ्यांना प्रश्न विचारा तुम्ही. हां बोला. नाही बघा, मला हा विषय फार माहीत नाही आहे, आम्ही त्यावर बोललो. आता झालं, तुमची चर्चा करून जाणार. मी काही मागणी करत नाही, मी आम्ही काही मागणी करणार नाही, मी काही बोलणार नाही. तुम्ही प्रश्न विचारलात, मी फक्त तुम्हाला दाखवतो. प्रश्न तुम्ही विचारलेला आहे की अमुक अमुक त्या गुन्हेगाराचे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर फोटो आलेले आहेत, ते फोटो माझ्या हातामध्येच आहेत, ते तुम्हाला मी दाखवतो. त्याच्यामुळे गेल्या काही दिवसापासून सुधाकर बडगुजर यांना बदनाम करण्याचा आणि त्यानिमित्तानं शिवसेनेला बदनाम करण्याचा जो प्रयत्न केला गेला पद्धतशीर, त्याचा बुरखा कसा फाटला हे तुम्हाला मी दाखवतो. साहेब, आदित्य ठाकरे यांचे मतदारसंघात आज डीप क्लीनिंग मोहीम चालू आहे मुख्यमंत्री. करू द्या ना, करू. भविष्यामध्ये नाही, बरोबर आहे, बरोबर आहे. त्यांनाही साफ करणार आम्ही, त्यांना बोलू त्यांना. 2024 कोणती घाण साफ होते आहे आणि कोण कचऱ्याच्या डब्यात जात आहे हे कळेल. आदित्य ठाकरे हे त्या विभागाचे कार्यक्षम आमदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत. वरळीची जनता त्या मतदारसंघाची त्यांच्या पाठीची ठामपणे उभी आहे आणि आदित्य ठाकरेंना राज्याचे मुख्यमंत्री किती घाबरतात हे आपण पाहिलेलं आहे.